नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासन महापारेषण विभाग यांच्या मार्फत सरळ सेवा भरती संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संधीबाबतच अधिक माहिती घेणार आहोत। जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ऑनलाईन अप्लाय तुम्ही यासाठी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला वेतन 49,210 ते 1,19,315 अप्रॉक्सिमेटली जवळपास 80,000 प्लस सॅलरी तुम्हाला स्टार्टिंगला या ठिकाणी मिळत आहे। कायमस्वरूपी भरती आहे, एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी याची परीक्षा होणार आहे, एक्झाम सेंटर्स राहणार आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याकरता मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर मेक शुअर चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो। तर बघा मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती प्रसिद्ध झालेली आहे महाट्रान्सको अर्थात महापारेषण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन को लिमिटेड ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। आपल्याला माहिती आहे की महावितरणच्या जवळपास महावितरण बरोबरच हे काम करत होते। 2005 साली ही नवीन कंपनी महापारेषण स्थापित करण्यात आली होती, ज्यामध्ये ट्रान्समिशन ऑफ पॉवर हे मेनली काम या डिपार्टमेंटचं राहतं। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन नावाने ही कंपनी सध्या कार्यरत आहे किंवा महापारेषण आपण सुद्धा यासाठी म्हणू शकतो। यामध्ये पदे कोणकोणते आहेत बघा, ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये बघा पोस्ट व्हॅकन्सी अँड रिझर्वेशन, त्यानुसार एमएससी टीसीएल इन्व्हाइट्स एप्लिकेशन फ्रॉम डायनॅमिक टॅलेंट अँड प्रोफेशनल पर्सन फॉर फॉलोइंग पोस्ट। आता यासाठी एक्सपिरियन्सची कोणतीही गरज नाही मित्रांनो, बेसिक क्वालिफिकेशनवर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। यामध्ये असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन टोटल जागा 170 आहेत मित्रांनो। नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत, ज्यामध्ये ओपनच्या 60, ईडब्ल्यू एस 17, ओबीसी 37, एसबीसी 3, एनटीडी 3, एनटीसी 6, एनटीबी 4, व्हीजीए 5, एसटी 13 आणि एससीच्या 22 जागा आहेत। अगेन दिव्यांग रिझर्वेशनच्या अंडर 4 जागा रिझर्व आहेत। त्यानंतर असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनच्या टोटल 25 जागा आहेत, ज्यामध्ये ओपनच्या 11, ईडब्ल्यू एस 2, ओबीसी 4, त्याचबरोबर एसबीसी 1, एनटीडी 1, एनटीसी 1, त्यानंतर व्हीजे 1, एसटी 1 आणि एससीच्या 3 जागा रिझर्व आहेत। असिस्टंट इंजिनियर सिव्हिल टोटल 28 जागांसाठी भरती होत आहे, ज्यामध्ये एससीच्या 4, एसटी 2, एनटीबी 1, एनटीसी 1, ओबीसी 6, ईडब्ल्यू एस 3 आणि ओपनच्या 11 जागा आहेत। दिव्यांगला एक एक जागा अगेन असिस्टंट इंजिनियर टेलिकॉम आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिल पदांसाठी होत आहे। आपण म्हणू शकतो की भरपूर दिवसानंतर अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध होत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत, ज्यामध्ये कायमस्वरूपी सरळ सेवा भरतीअंतर्गत जाहिरात जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा पदे भरली जात आहेत। आता या पदांसाठी सॅलरी तुम्हाला कशाप्रकारे मिळत आहे बघा, तर पे स्केल तुमचा राहणार आहे 49,210 ते 1,19,315। या व्यतिरिक्त ऍडिशनली यामध्ये तुम्हाला डीए, एचआरए, मेडिकल बेनिफिट, सीपीए आणि ग्रॅज्युएटी इत्यादी गोष्टी मिळत आहेत, त्यामुळे अप्रॉक्सिमेटली ग्रॉस सॅलरी तुमची 80,962 रुपये राहणार आहे विदाउट ऑफिस अकोमोडेशन, इतकी सॅलरी तुमची या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे। त्यामुळे सॅलरी चांगली आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही, तिन्ही पदांसाठी सारखीच सॅलरी या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर या पदांसाठी मित्रांनो क्वालिफिकेशन चेक करा कशाप्रकारे राहणार आहे, तर असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनसाठी बॅचलर डिग्री इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीमध्ये, असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनसाठी बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन स्ट्रीम ऑफ बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये असेल, बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये असेल तरी चालेल, आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिलसाठी बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल टेक्नॉलॉजीमध्ये असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। हे एंट्री लेवलच्या पोस्ट आहेत असं त्यांनी सांगितलं आहे, ज्यासाठी कोणताही एक्सपिरियन्स गरज नाही आहे। मात्र सॅलरी तुम्ही बघितली तर सॅलरी खूप चांगल्या प्रकारची मित्रांनो मिळत आहे, जरी एंट्री लेवलचे पोस्ट असतील तरी। आता यासाठी मित्रांनो जर बघितलं एज लिमिट कशाप्रकारे राहणार आहे, तर तिन्ही पदांसाठी ओपन कॅन्डिडेटसाठी 38 वर्ष एज लिमिट राहील, तर रिझर्व कॅटेगरीमध्ये आणि ईडब्ल्यू एस ऑर्फनेज यांना 43 इयर्स तर रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे, जे स्टँडर्ड महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं राहतं। त्यामध्ये पर्सन विथ डिसॅबिलिटी अगेन दिव्यांना 45 इयर्स पर्यंत एज लिमिट राहील, स्पोर्ट्स कोटामधले कॅन्डिडेट 5 वर्ष रिलॅक्सेशन बट नॉट मोर देन 43 इयर्स अशा प्रकारे क्वालिफिकेशन राहणार आहे, आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील जे ऑलरेडी एमएससी पीसीएल मध्ये काम असतील त्यांना 57 इयर्सचा क्रायटेरिया त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे। तुम्हाला एसएससी किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर जी डेट आहे ते या ठिकाणी ग्राह्य धरले जाईल एजसाठी असं त्यांनी सांगितलं आहे, आणि एज कॅल्क्युलेट करायचं आहे 24/5/2022 रोजी या तारखेला तुम्हाला एज तुमचं कॅल्क्युलेट करावं लागणार आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन बघा, सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे शॅल कम्प्रोमाइज ऑफ ऑनलाईन टेस्ट ओनली, अर्थात फक्त ऑनलाईन टेस्टवर तुमचं सिलेक्शन होईल। ऑनलाईन टेस्ट जी असणार आहे मित्रांनो ती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस टेस्ट असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला
तीन ते चार ते पाच ऑप्शन दिले जातील. आता चार ऑप्शन असतील, ज्यापैकी एक सिलेक्ट करावा लागणार आहे. यामध्ये मराठी लँग्वेजची सुद्धा मित्रांनो क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. सिलेबसबाबत तुम्ही नोटिफिकेशनमध्ये किंवा जे अपडेट आहे वेबसाईट आहे त्यांची ऑफिशियल त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता. ते प्रॉब्ली अपडेट करतील. ऑनलाईन टेस्ट सिलेक्ट टेस्ट विल बी प्रिपेअर्ड. तुमचा ऑनलाईन टेस्टचा जो काय स्कोर असेल त्यानुसार ऑनलाईन टेस्टनुसार तुमची सिलेक्ट लिस्ट जे असणार आहे ते प्रिपेअर केली जाणार आहे. वॉइल ड्रॉईन सिलेक्ट लिस्ट आउट ऑफ 150 मार्क्स ऑप्टेन इन ऑनलाईन टेस्ट विल बी कन्वर्टेड इंटू 100 मार्क्स. द सिलेक्ट लिस्ट विथ लिस्ट विल बी ड्रॉन आउट ऑफ 100 मार्क्स. टोटल 150 मार्काचा जो पेपर राहणार आहे त्याचे राऊंड अप केले जातील 100 मार्क्ससाठी आणि त्यानुसार तुमची सिलेक्ट लिस्ट आणि वेट लिस्ट सिलेक्ट केली जाणार आहे किंवा त्या ठिकाणी काढली जाणार आहे. त्यानंतर यासाठी एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे राहतील बघा, तर महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर त्यांनी महाराष्ट्र कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ग्रेटर मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या ठिकाणी तुमची एक्झाम सेंटर्स राहणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला यासाठी एक्झाम देता येणार आहे. त्यानंतर यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन फी बघा, तर असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन सर्व पदांसाठी तिन्ही पदांसाठी ओपन कॅटेगरीला 700 रुपये फॉर्म पे आहे, तर रिझर्व्ह कास्ट कॅटेगरी ईडब्ल्यूएस ओपनला 350 रुपये फॉर्म पे राहणार. दिव्यांगांना या ठिकाणी ऍप्लिकेशन फी शॅल नॉट बी ऍप्लिकेबल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन फी जी आहे ती ऑनलाईन फॉर्म भरताना रुपये व्हिजा मास्टर किंवा मेस्ट्रो कार्ड आयएमएस मोबाईल वॉलेट किंवा इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्डद्वारे भरता येणार आहे. फीज इन अदर मोड एक्सेप्ट केली जाणार नाही, अर्थात युपीआयचा प्रॉब्ली ऑप्शन नाही आहे, मात्र डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे यासाठी ऍप्लिकेशन फी भरू शकता. भरण्यासाठी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट जी राहणार आहे ते 24/5/2022 राहणार आहे. या अगोदर तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे आणि टेंटेटिव्ह ऑनलाईन टेस्टची जून-जुलै 2022 मध्ये तुमची एक्झाम होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. ई महाजॉब.com या वेबसाईटवर मी याबाबतची माहिती दिलेली आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा आणि महाजॉब चॅनलनुसार चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे जॉब अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.